महिला आर्थिक विकास महामंडल एवं कम्युनिटी प्रबंधन रिसोर्स सेंटर साथ ही साथ कंट्राती कर्मचारी संघ महाराष्ट्र के संयुक्त तत्वावधान से विभिन्न मांगों को लेकर विधान भवन परिसर में भव्य मोर्चा निकाला गया। दरअसल इन संगठनों की मांग है कि सरकार द्वारा संचालित साधन केंद्र के माध्यम से महिला सशक्तिकरण को ध्यान में रखते हुए सीएम आरसी कर्मचारियों को किमान वेतन कानून लागू कर पीएफ व एएसआई लागू किया जाए, साथ ही साथ महिलाओं को कैपिटल दिया जाए। ऐसी कई मांगे मोर्चे के माध्यम से आज रखी गई है, जिसकी जानकारी दी महाराष्ट्र कर्मचारी संगठन की व्यवस्थापिका कुंदा मामिटवार ने। महामंडळाची स्थापना 1975 साली झाली आणि 1994 पासून महिला सक्षमीकरणाचं काम झालं आणि या महिला सक्षमीकरणाच्या कामामध्ये त्या सुरुवातीपासूनची लढाईमध्ये व्यवस्थापक सहयोगिनी सीआरपीचा हा मोलाचा वाटा आहे। या मोलाच्या वाट्यामध्ये ज्या 2007 पर्यंत आमचं जे करार होता तो महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बाजूने होता, त्यानंतर 2007 पासून गाव आणि जिल्हा यातलं म्हणजे अंतर आणि पैसा आणि परिश्रम हे वाया जात होते आणि बचत गटाची प्रक्रिया ही निरंतर चालावी याच्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने लोकसंस्था उभारणी सुरू केली आणि या लोकसंस्था उभारणीमध्ये त्रिस्तरीय रचना सुरू केली। त्याच्यामध्ये CMRC, VLC आणि बचत गट, या त्रिस्तरीय रचनेमध्ये महिला बचत गट CMRC चालवण्याकरिता एक व्यवस्थापक, एक लेखापाल आणि सहयोगिनी सहयोगिनी आणि CRP असा कॅडर तयार झाला। या कॅडरला उतरत्या क्रमाने 100%, 70%, 30% आणि 0 अशा प्रकारे निधी देण्यात आला आणि 2010 आपल्या तेजस्विनी कार्यक्रमामध्ये 2010 लोकसंचालित साधन केंद्र स्थापन झाले आणि 2013 आम्हाला लोकसंचालित साधन केंद्राला वेगळं करण्यात आलं आणि हे वेगळं केल्यानंतर कुठलाही निधी CMRC दिलेला नाही आणि जेव्हा केव्हा आम्ही काम करतो संपूर्ण काम आपण केले जाते आणि लोकांकडून पैसे मागून CMRC उत्पन्नावर तेथील CMRC कर्मचाऱ्यांचे मानधन काढले जाते। त्याच्यामध्ये जवळपास आत्ताचा चार मधला कर्मचारी 5 वर्षामध्ये त्याचा 3 महिन्यामध्ये परमनंट होतो आणि आज 29 वर्ष झाले CMRC कर्मचारी हा कंत्राटीच्या कंत्राटी राहिला। आणि याच्यामध्ये आम्ही काम करत असताना आमची एकच मागणी आहे की ज्याप्रमाणे 1860 आमचा रजिस्ट्रेशन आहे तर 1860 कायद्याअंतर्गत आम्हाला निधी पाहिजे आणि तो निधी शासनाकडून पाहिजे। त्याच्यानंतर दुसरी आमची मागणी आहे, जे आमचे कर्मचारी आहेत त्यांना शासनाच्या तिजोरीतूनच पगार पाहिजे। आमची चौथी मागणी आहे का आम्हाला PFचा लाभ पाहिजे, EPFचा लाभ पाहिजे। त्याच्यानंतर आमची पाचवी मागणी आहे की आमच्या ज्या CRP काम करतात त्यांना 6,000 मानधन पाहिजे। त्याच्यानंतर आमची सहावी मागणी आहे का ज्या आमच्या महिला बचत गटाच्या कर्ज घेतात त्यांना 4% व्याजदराने कर्ज पाहिजे, 7% परतावा पाहिजे। त्याच्यानंतर आमची सातवी मागणी आहे का आमच्या महिला बचत गटांना खेळतं भांडवलाची आवश्यकता आहे आणि हे आम्ही घेऊनच राहणार, मिळालंच पाहिजे। आमच्या CMRC लोकसंचालित साधन केंद्राला आम्हाला निधी मिळालाच पाहिजे, ही आमची नितांत कडकडीची ही विनंती आहे। नाही मिळालं तर आम्ही हक्कानं घेऊ, हा आमचा अधिकार आहे। माझं नाव आहे, मी कुंदा मामिडवार, व्यवस्थापक महाराष्ट्र कर्मचारी युनियन संघटना। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।